तुले मोठी भाजीची आठवण येते रे, लवकर गेली पाहिजे म्हणून होय का? काजी किशोर बापूजी, तुम्हाला पराठीवरच मॅग्नेशियम सल्फेट सांगितलं होतं ना, काल आणलं नाही, आज वर्देवरून जाऊन घेऊन ये जा। होजी होणी, काल जाणं विसरलो मी, जायचं आज चालू, किती जणांना सांगा ना। एकरी 10 किलो लागते पराठीले, आपली पराठी अडी चक्कर आहे ना, तर 25 किलो घेऊन या। ठीक आहे, अजून काही ताई वहिनी किती हुशार झाल्या। वहिनी लय माहित आहे तुम्हाला, कुठून शिकले एवढ्या? आम्हाला कायले शिकायला भेटत, शेतकरी समिती सांगते तेवढं करायचं। बरं आहे तुमच्या शेतकरी समित्या, बरं करा तुमचे काम, येते मी कल्पनाच्या घराकडून। लवकर ये जा, नाही तर तिकडेच रान बोलवा लागेल मला। काय जोशना वहिनी, काय करून राहिल्या? अरे सुनता ताई, कवा आल्या? या म्हटलं दिवाळी करायसाठी, आणि हे काय वय निंबाचं पालाचं काय करून राहिले? खूप जंत झाले का पोटात? दिवाळीचे लाडू गिडू खाल्ले वाटते खूप। हो हे तुमच्याच भावासाठी वय, निंबाचा रस काढून त्याले द्यायचा आहे। हो का? अच्छा अच्छा। हे तुरीवर फवारणी करायसाठी याचा निंबार्क काढून तो तुरीवर फवारणी करायची। निंबाचा पाला तुरीवरच्या फवारणीसाठी? हो। काऊन जी, तुम्हाला माहित नाही का निंबाच्या पाल्याचा फायदा? तुम्ही आताही रासायनिकच वापरता का? ते काय मला माहित नाही, घरचे आणते फवारते, ते काय आपलं काम नाही बाई। बरं आहे जी ताई, तुमचा आमच्या भावाच्या बुरशावर आणि इकडे कुठं चालल्या? काय नाही, येते जरा कल्पनाच्या घराकडून, चालू द्या तुमचा निंबाच्या पाल्याचा रस घीस। हो या मग तिकडून येतानी वापर। हो हो। काय करत आहे सुनंदा वहिनी? अरे बाबा सुनता ताई, केव्हा आल्या? दिवाळी जोरात दिसते। जोरा गिरत नाही बाप्पा। तुम्ही काय करू राहिल्या शेणाचा? 6 टाकाचा बाकीच आहे का अजून? नाही जी, एवढ्या वेळपर्यंत 6 टाकाचा राहील तर ठेवाल का तुमचे भाऊ घरात? हो जी, लय भेटत असं माझ्या भाव आले, आणि हे शेणाचं करून काय राहिल्या तुम्ही? नाही जी, जीवामृत करून राहिली, शेणाला द्यायचं आहे। जीवामृत? हे तर नवीनच ऐकलं, का होय हे? तर तुम्हाला जीवामृत नाही माहीत? तुमच्या गावात स्वामीनाथन फाउंडेशन आहे ना, ते समितीमध्ये सांगत नाही तुम्हाला? हाय तर खरं, कोण जातीचे समितीचे आहे? भेटत तर नाही काही तिथं? एवढी चांगली शेतीची आरोग्याची माहिती देते, अजून का पाहिजे? आता जमिनीची सुपीकता टिकवायची असन तर जीवामृत शिवाय पर्याय नाही। ते काय कामाचं मला नाही समजत, तुम्हीच ठेवा जमिनीची सुपीकता घेपिकता। फक्त फुकटचे पैसे कसे भेटन तेच पाहत जा, आणि इकडे कुठे चालल्या? बरं येते कल्पनाच्या घरातून, येईन प्रांचाला तुमच्या घरी। का प्रतिपदा दिवाळीला चालल्या का? नाही जी ताई, चालली वर्धेला कृषी ऑफिस मध्ये चण्याचं बियाणं आणायचं आहे। पण तुम्ही कवा आल्या? काय नाही, कालच आली। तुम्हाला काय काम पडलं कृषी ऑफिस मध्ये जायचं? आणि भाऊ कुठं गेले? कृषी ऑफिस मध्ये फक्त माणसालाच जायचं का? आणि आपण कवा शिकू? का फक्त स्वयंपाक भांडे पोर एवढंच आपलं काम आहे? लय हुशार झाल्या जी, आणि काय कृषी ऑफिस मध्ये तुम्हाला काय बोलावून आलं होतं का? नाही जी ताई, आमच्या शेतकरी समितीच्या मीटिंगीत सांगितलं। बरी आहे जी तुमची समितीची मीटिंग। बरं येऊ का, उशीर झाला, पण मी का म्हणतो सांच्याला घरी ये जा। हो हो येईल। अरे बापा, कालेला स्वामीनाथ फाउंडेशन ना, दासांच्या अळ्यांच्या नाश करण्यासाठी कोरडा दिवस होता। खूप माहिती सांगतात स्वामीनाथ फाउंडेशन वाले। कल्पना हाय का बाई घरी? अरे बापा रे, पाहुणीन बाई आली वाटते, कवा आली? कालच आली। दिवाळीला आली का? हो याव म्हटलं। बस कशी आहे तू आणि पोरं कशी आहे? सारं ठीक आहे, तू कशी आहे? मी बरी आहे। हे काय लिहून राहिली कलेक्टरी पण गेली नाही का तू अजून? अहो काही नाही, ते जनधन योजना आली आहे ना, तर मॅनेजरच्या नावाने अर्ज करायचा होता म्हणून लिहून राहिली। काय धनधन? कायचं धनधन? अहो धनधन नाही, जनधन योजना। कोण सांगितले? अहो आमच्या समितीमध्ये संस्थेच्या ताईहून सांगते आम्हाला माहिती। का हो का भेटते या गावात? जे बाई भेटली ते संस्था समितीच सांगते, काय भेटते या समितीत? अहो तू या इथं गावात आहे महिला शेतकरी समित्या, तू जात नाही का त्यात? एक दोन डाव गेली होती, काय पैसे किसे नाही भेटत तिथं, माहितीच भेटते फक्त, आपलंच तर आपल्याला सरत नाही, काय जाव तिथं।
आव बाई तुले महिन्यातून एक दिवस मीटिंगले जायला टाइम नाही भेटत. आव हो सारे जण समितीत सांगते पण असा काय फायदा आहे त्या समितीचा. अहो या समितीत याच्या पहिले आम्हाला तसं वाटत कास्तकारीतलं नुसतं ते पेरणी आणि कापूस वेचणी निंद आणि एवढंच समजत होत. ह्या समितीत आलो तेव्हापासून लय माहिती झाली. आरोग्यावरही माहिती भेटते, परसबागेची माहिती भेटते, पिकावरच्या किडीची माहिती भेटते. आणि मग नाही तर ते दर आठवड्याला जाणं बाजारात जाणं आपलेच पैसे खर्च करणं आणि तो विषारी भाजीपाला घेऊन येणं. परसबाग आहे तेव्हापासून आपल्याला चांगला भाजीपाला तरी खायला भेटते. खरंच एवढा फायदा तू समितीतून? मग बाई मजाक वाटली का आमची समिती? पाय बाई मी कवा नाही गेली समितीच्या मीटिंगले म्हणून मला काही माहित नाही. असं आहे बाई तुले वाटत असन पैसे गिशे काही भेटत नाही याच्यात मग काय फायद्याचं. बरं आज आमची मीटिंग आहे संध्याकाळी तर चल जो बायासोबत कशी राहते मीटिंग तर समजते तुले. बरं ठीक आहे बाई येईन मी नक्की. बरं ठीक आहे चल थोडसा नाश्ता करू आपण. अरे बापा पावनीन बाई मीटिंगले कशा काय आला तुम्ही? अशी मॅच म्हटलं समितीची मीटिंग आहे आज तर चल म्हटलं कशी आहे मीटिंग पाहले तर. हो ना ज्याला भेटलं तर समितीचे फायदेच सांगे आणि या कल्पनाने तर खूपच फायदे माहित आहे समितीच्या बद्दल म्हणून म्हटलं जाऊनच पाहा आता मीटिंग मध्ये. बरं झाले आल्या तर या बसा कल्पना ताई. हो जी ताई सर्वजणी आल्या ना. मग आपल्या इथं काय समितीच्या मीटिंगले कोणाला बोलावलं जावं लागते का? हा चला सुरुवात करा मीटिंगला. गीत सुरू करायचं आहे ना पुस्तकाची तर काही गरजच नाही. चला घ्या आजच्या मीटिंगचा अध्यक्ष ठरवा कोण आहे तो. आजच्या मीटिंगच्या अध्यक्षासाठी सरनाताईचे नाव सुचत. आजच्या मीटिंगच्या अध्यक्ष सरनाताई. अरे बाप्पा आजच्या अध्यक्षात खासदार बाईच झाल्या. चला मीटिंगला सुरुवात करा मागच्या महिन्याचे निर्णय पूर्ण वाचून दाखवा. मागच्या महिन्याच्या मीटिंगला आपण पहिला निर्णय घेतला होता सामूहिक रित्या निमार्क वर्टिसिलियम बिवेरियाची खरेदी करणे आणि ते आपण वापरलं का ते बिन पाहणं. दुसरा निर्णय होता संस्थेत आयोजित माती व पाणी जलसंधारणाच्या अभ्यास सहलीला सुनंदाताई व प्रतिभाताईला पाठवणं आणि मग मीटिंग मध्ये येऊन त्यांच्याकडून माहिती घेणं. हो हो मागचे सर्व निर्णय बरोबर झाले आणि सहलीची माहितीही भेटली आम्हाला. यावेळी पाठव जा आम्हाला सहलीली. हो जी या वक्ती तुमचाच नंबर लावायचा आहे. चला आजच्या मीटिंगचे मुद्दे सांगा लवकर. आजच्या मीटिंगचे मुद्दे सांगतो मी तुम्हाला. एक मुद्दा पहिला मुद्दा आहे पिकावरच्या आत्ताच्या अडचणीवर चर्चा करणे. दुसरा मुद्दा आहे हरभरा व गव्हाच्या बीज प्रक्रियेसाठी लागणाऱ्या जीवाणू खताची सामूहिक खरेदी करणे. आणि तिसरा मुद्दा आहे या महिन्यात होणाऱ्या ग्रामसभेत सहभाग नोंदवून पिण्याच्या पाण्याबद्दल चर्चा करणे. चौथा मुद्दा आहे फेडरेशनच्या वार्षिक वर्गणी व सदस्य शुल्क भरणे. पाचवा मुद्दा आहे सावित्री जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करणे. अजून काही मुद्दे ठेवायचे आहे का? आजकाल कोट्याच्या तब्येती तर लयच बिघडून राहिल्या जी. एखादी डॉक्टरीन बाई असेल तर कोणत्या गावातून बोलव आपल्या गावात. पोट्यासाठी डॉक्टरीन बोलावतच आहे बायासाठी डॉक्टरीन बोलावून घ्या ताई. बरं ठीक आहे कल्पना लिहून घे बरं डॉक्टरचा मुद्दा आपल्या ठरावात. अजून कोणाला काही सांगायचं आहे का? आजच्या मीटिंगचा सहावा मुद्दा मी लिहित आहे या महिन्यात गावात बाल व महिला आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बोलवणे व त्याचा ठराव आरोग्य विभाग व स्वामीनाथन फाउंडेशनला पाठवणे. आजचे सहा मुद्दे हे पक्के झाले आणि सर्वजणी एक एक मुद्द्यावर बोलावं राहता. मुद्दा पहिला मुद्दा आहे पिकावरच्या आत्ताच्या अडचणीवर चर्चा करणे. अजिताई पराठा लय लाल पडत चालल्या जी. हो जिताई आजच मी माझ्या द्यायला पराठीला द्यायला मॅग्नेशियम सल्फेट आणायला सांगितलं. मीटिंगचा दुसरा मुद्दा पाहता हरभरा व गव्हाच्या बीज प्रक्रियेसाठी लागणाऱ्या जीवाणू खताची खरेदी करणे. आणि आता कोणाकोणाला लागणार आहे ते जीवाणू खत तुम्हाला सांगा. हो जी कल्पना ताई माझ्यासाठी बी नाही का ते 500 ग्रॅम ते आजोटोटो बॅक्टर का म्हणते थे आणि 500 ग्रॅम PSB आणि 500 ग्रॅम ट्रायकोटर्मा ते देज बाप्पा मले. माझ्यासाठी बी 500 ग्रॅम रायझो बियम आणि 500 ग्रॅम PSB आणजो. ते सर्व ठीक आहे पैसे दे जा लवकर लवकर नाही तर मग तुमच्या हातातून पैसे नाही निसत. सामूहिक खताच्या खरेदीचं झालं ना. आता तिसरा मुद्दा आहे आपला या मीटिंगचा या महिन्यात ग्रामसभा आहे तर सगळ्याजणी ये जा मीटिंग आपण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडायचा आहे तिथं. हो बाई इतक्यात नळच नाही येत चार चार दिवसानं पाणी येतं. अव आपण सरपंचालाही समजावून सांगू आणि ग्रामसेवक साहेब आपली मदत करण. ठीक आहे मग ठरलं सगळेजण ग्रामसभेला यायचं
चौथा मुद्दा आहे फेडरेशनच्या वार्षिक वर्गणी व सदस्य शुल्क भरणे. फेडरेशन तर शेवटी आपलंच आहे, त्याची वर्गणी तर आपल्याला भरावंच लागल. हो जिताई, बरोबर आहे तुमचं, फेडरेशनची वर्गणी आपण भरू. ठीक आहे, ठरलं मग. सर्वजण 15 तारखेपर्यंत फेडरेशनची वार्षिक वर्गणी जमा करून द्या. पाचवा मुद्दा, या महिन्यात सावित्रीबाई जयंती फुलेचा आपल्याला कार्यक्रम आयोजित करायचा आहे. त्या कार्यक्रमाला आपण तहसीलदार बाईलाच बोलावू. हो बाई, यावेळेस आपण तहसीलदार बाई सोबत फाउंडेशनच्या साहेबालाच बोलू. उद्या मग आता कार्यक्रमात मसाले भात आणि कढी. बस बाई, तू तांदूळ ताक घेऊन ये, मग बाकी आम्ही पाहतो. ठीक आहे, ठरलं ना. मग आपण कार्यक्रमाचं निमंत्रण तहसीलदार बाईला आणि संस्थेच्या अधिकाऱ्याला देऊन देऊ. झाले ना चार मुद्दे. हे काय, अजून एखादा मुद्दा कोणता? नाही बाई, ठीक आहे. कल्पना, आपण घेतलेले ठराव मुद्दे एक वेळा सर्वांना वाचून दाखव ना. ठीक आहे, मग आजच्या मीटिंग मध्ये झालेल्या ठरावाचे मी मुद्दे वाचून दाखवते. पहिला ठराव घेतला आपण पिकांच्या अडचणीवर चर्चा केली. दुसरा घेतला हरभरा आणि गव्हाला लावण्यासाठी जीवाणू खताची सामूहिक खरेदी करण्याची चर्चा केली. आणि तिसरा मुद्दा, या महिन्याच्या ग्रामसभेला जाण्याबद्दल चर्चा केली. चौथा मुद्दा आहे फेडरेशनची वार्षिक वर्गणी 15 तारखेपर्यंत जमा करण्याची चर्चा केली. पाचवा मुद्दा आहे सावित्रीबाई जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले. आजच्या मीटिंगचा सहावा मुद्दा, या महिन्यात गावात बाल व महिला आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बोलवणे व त्याचा ठराव आरोग्य विभाग व स्वामीनाथन फाउंडेशनला पाठविणे. घ्या मग आता. ठीक आहे, याच्यावर सह्या करा सगळ्याजण, एक एक जण बरोबर करजा नावासमोर. आजची मीटिंग तर झाली, पुढच्या मीटिंगची वेळ न तारीख ठरवा आता. असं करा ना, पुढची मीटिंग माझ्याच घरी घेऊ. ठीक आहे ताई, पुढची मीटिंग तुमच्याच घरी. तारीख गिरी तर ठरवा मीटिंगची. 5 तारखेला आपली नेहमीचीच तारीख नाही का जी? ठीक आहे, ठरलं मग. यावेळेस 5 तारखेला प्रतिभाताईच्या घरी मीटिंग राहील. चला, आजच्या मीटिंग जर आटोपलं ना सर्वात, शेवटचं गीत होऊ दे. एक निर्बळ साऱ्या बना ग, एक निर्बळ साऱ्या बना ग. हा, झाली ना मीटिंग आता. ए प्रतिभा, त्या बोर्ड वर लिहून ठेव जो तारीख न, तुझ्या घरी मीटिंग घ्या, तुझ्या घराचं नाव घेऊन लिहून ठेव जो तिथं, नाही तर बाया भलते जात घरी जाय. स्वागत. कल्पना, खूपच चांगली मीटिंग घेता तुम्ही. अहो सुनीता, शेवटी या समितीचा फायदा आपल्यालाच आहे. आपणच समिती आपल्यासाठी तयार केल्या ना. हो ताई, बरोबर आहे तुमचं. आजच मला शेतकरी समितीचं महत्व समजलं. आता मीही काही गेली नव्हे, आता तुमचं पाहिलं समजलंय तर आता मी समितीच्या मीटिंग मध्ये जात जाईल. पाय कल्पना, कशी एका दिवसात पोरगी हुशार झाली. हो ना बाई, पाय पैसा तर माणसाजवळ राहत नाही, पण इथं जे समितीच्या मीटिंगचं जे शिकलं ना, ते आयुष्यभर जात नाही डोक्यात. बैठकीसाठी महत्वाच्या बाबी. बैठकीची विषयपत्रिका गरज लक्षात घेता वेळेवर सुद्धा बनविता येईल किंवा मागील बैठकीतच विषयपत्रिका ठरवावी. बैठकीत काही आर्थिक व्यवहार होत असल्यास ते सर्वांसमक्ष करावेत. त्याच्या लेखी नोंदी संबंधित रेकॉर्डमध्ये ताबडतोब कराव्यात. बैठकीत मागील वेळी अनुपस्थित महिलांच्या सह्या घेऊ नयेत, तसे करणे चूक व अनैतिक ठरेल. सर्व महिलांनी ठरल्याप्रमाणे वेळेवर यावे, कुणीही कुणालाही बोलविण्याचे काम पडणार नाही याची काळजी घ्यावी. बाहेर ठिकाणी झालेल्या बैठका, प्रशिक्षण, मेळावा यामध्ये मिळालेली समजलेली माहिती बैठकीत सर्वांना सांगावी, त्यामुळे त्या माहितीचा उपयोग सर्व सदस्यांना होईल. वर्षाच्या शेवटी समितीचा वाढदिवस म्हणून वार्षिक सभा आयोजित करावी. समितीत काही कारणास्तव वाद उद्भवला असल्यास तो वाद समितीत सदस्यांनी एकत्रित बसूनच सोडवावा. निर्बळ